मित्रांनो, एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय. तर मित्रांनो, आज असं वार सोमवार, तर जाते सोमवारच्या आपणा बाजारात. थोडं थोडं पाऊस पण लागता, तर जाऊक निघालं होय. आज जातले बाजारात, कारण आज चतुर्थीपूर्वीचं पहिलं सोमवार हा, कारण ह्याच्यानंतर जो सोमवार येतो तो चतुर्थीतच येतो. तर सोमवारचा आमचा आठवडी बाजार असता, तर त्याच्यासाठी खरेदीसाठी थोडं जातं होय. तर कशाप्रकारे गर्दी वगैरे असतात ती सगळी ह्या व्हिडिओत तुमका बघूक गावात, आणि सोमवारचा आठवडी बाजार कशाप्रकारे भरतात आपण ह्या व्हिडिओत बघूक गावात. तर चला जाऊया, आज आपण जातलो धक्क्या काढल्यात, म्हणजे मालवणचे तिकडे जो बाजार भरतात थंय. तर चला जाऊया मालवणमध्ये, आणि मग तुमका सगळं मी दाखवतोय. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसे होतात. त्यासोबत जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. चला भेटूया लवकरच, आता बाजारात जा. चला तर आता आपण इला देऊळवाड्यात, म्हणजे देऊळवाड्यात जो सागरी महामार्गावरती बाजार भरतात थंय सर बघू शकता. सो दोन्ही साईडने बाजार भरलो होतो, गर्दी पण होत असता. आता बघा दोन्ही साईडने हे बाजार भरलो, आणि आपण आता थोड्याच वेळात जातलो होते मालवण, म्हणजे जो समुद्रकिनारी बाजार भरतात थंय सर. ह्यो बाजार तुम्ही बघून घ्यावा. जाता आता मधला लाईनात जात आहे, तर ह्यो पण बाजार दाखवून घेऊया. चला आता पुढे जाऊया आपण. होती मनाने इलाय घराकडे, आता शर्ट चेंज केलं, आणि आता मी डायरेक्ट जातलंय मालवणचं जो मार्केट हा, म्हणजे जो आठवडी बाजार भरलो थंय जातलंय. आणि डायरेक्ट मग तुमका मी भेटतोय, कारण आता गरम झालं त्याच्यामुळे येऊन शर्ट वगैरे चेंज केलं. आता थंय जातोय आणि मग तुमका भेटतोय. चला जाऊया आता मालवणच्या मार्केटात, म्हणजे आपणा बाजारात सोमवारचा हात होय, आणि थंय जाऊन जा का आता सगळा दाखवतोय. चला विरांजन मोदकाचो साचो, मोदकाचो सासो तर मोदकाचो. शेंगे किती लावल्या ना ती. तर आता बघाल असते कशाप्रकारे सर हे प्रत्येक दुकानदार असतात, ते दर वगैरे सांगत असतात, मग आपण त्यांच्याकडनं घ्यायचं असतं. तर आता पुढे पण दाखवतं बघू शकता असतं मी. आता कोबी वगैरे हे भाजी लावलेले, त्यासोबत बाजूक आपणास दिसतात की छोटे छोटे वाट्यावरती पण भाजी लावलेले होते, अंदाजे 20-30 रुपयानं असतेले. तर आपण एंट्री जस्ट केली, आता पुढे जातलो आणि सगळं मग तुमका दाखवतोय. बघू शकतास अशा प्रकारे छोटे छोटे वाटे लावलेले आहेत, ते 20-30 रुपयाने अशा प्रकारे देऊन टाकतात. तर आता पुढे जाऊया, आणि पुढे काय काय आता तुमका मी दाखवतोय, तोपर्यंत बघून घ्यावा. आणि पूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतलो आहे, तर व्हिडिओ शेवट टाकत पूर्ण बघा, म्हणजे तुमका पण कळत की कशाप्रकारे मालवणचा समोर जो बाजार ह्यो भरता. तर बघू शकता जसे अपोजिट साईड आणि त्यांच्यासमोर अशा प्रकारे सगळे भाजी विक्रेते, फळ फूल विक्रेते एकमेकांच्या समोर असे बसलेले असतात. मधनात सलग म्हणजे जे खरेदी करत आहोत त्यांच्या जाण्या येण्यासाठी वाट असतं. त्यासोबत कपडे वगैरे ह्या पण ते विकू केलेलं असतं. बघू शकतास आता मध्ये फळवालो आपणाला दिसता, त्याच्यापुढे सर लसूणवालो वगैरे, त्याच्यापुढे टोमॅटो वगैरे म्हणजे भाजी वगैरेवालो, असा अशा प्रकारे हे सगळे भाजी विक्रेते वगैरे हे सर इलेले असतात. आणि प्रत्येक जण दर समोरचं येऊन आहे ना भाजी किंवा आपणाक जा घरात सामान लागतं तर घेऊन जात असतं.
तर बघू शकता असं आता आजी एक हाती भुईमुगाचे शेंगे बघता. तर चला आता पुढे जाऊया, दाखवते पुढे पण तुमकां अशाच प्रकारे हा सगळा. तर ह्यो मालवणचं आठवडी बाजारात तर बघून घ्यावं तुम्ही पण. आता आपण टॉवर पण दिसतात बघा, त्यासोबत एक काकडी कारल्याचे वाटे. आता पुढे जाऊया चला. हे सर सगळेजण आता टोमॅटो वगैरे काढतं, टोमॅटोचं दर होतो तेव्हा 30 रुपये किलो. तर बघी आता पुढे चला. आता कांदे बटाटे आपणाक दिसतात पुढे. आता हे पुन्हा मग असे जशा प्रकारे वाटे होते त्या प्रकारे वाटे लावलेले आहेत बघा भाजीचे. आणि प्रत्येकजण हो तो आपणाक वाटो घेऊन घेऊन जात असता. तर चला पुढे जाऊया. आता पाऊस नुकतोच पडायला गेलो त्याच्यामुळे पाणी पण असा मध्ये. तर बघा अशा प्रकारे बाहेरनं सगळे म्हणजे कोल्हापूर बिलापूर त्या साईडनं सगळे भाजी विक्रेते वगैरे येतात आणि तो आपलं माल सर ते समोरच्या एक बाजारात खपवतात. जसं होयसर बाजार भरतात त्याचप्रमाणे मी तुमकां आधी पण दाखवलं की सागरी महामार्गावर पण ह्यो बाजार भरता आणि थंयसर पण अशाच प्रकारे भाजी विक्रेते वगैरे सगळे असतात आणि थंय पण अशाच प्रकारे भाजी विक्री वगैरे केली जातात. आणि प्रत्येक लोकात ज्यांका थंयनं जवळ पडतात ती थंय येऊन घेतात आणि ज्यांका हय जवळ पडतात ती हय येऊन खरेदी करतात. तर चला आता पुढे जाऊया. बघू शकतात आता हे सर पाणी आहे त्याच्यामुळे आता आहे ना आपण पाटणात जाऊया ह्यांच्या. बघा हे केळी विक्रेते पण आहे आपणाक दिसत आहोत त्याच्या पुढे. आता आपण जात आहो तर पुढे जाऊन पण आपण आता बघून घेऊया की कशाप्रकारे काय काय असं अजून. तर आता आपण कपडे दिसतात बघा दोन्ही साईडनं कपडे लेडीजचे वगैरे कपडे आहेत त्यासोबत पायपुसणी वगैरे येत आपण. आणि आता पुढे आपणाक हे बाहेर न येलेले बाजूवाले वगैरे होते. तर आता पुढे जातलो तर त्या गल्लीत आपणाक सगळे जे आपले म्हणजे रोजच्या मालवणच्या बाजाराचे विक्रेते असतात ते आपणाक पुढे गेलो का दिसतले. तर चला आपण ते पण बघून घेऊया. आज गर्दी अशी किंवा वाटणार नाही कारण मी लवकर येलो आहे, दुपारनंतर गर्दी होईल असं वाटतं. तर बघूया थोड्या वेळानं. चला पुढे जाऊन आपण पण आपली खरेदी आहे ती पण करून घेऊया आणि पुढचं आता दाखवतो आहे तुमका. चला तर आता पुढे जाऊया आपण आणि तुमकां सगळं दाखवतं आहे. तर पुढे येलो आता आपण. तर हे बघू शकतास तुम्ही कुरकुऱ्याचे म्हणजे जे पापड वगैरे असतात त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. होय होय बघा तुम्ही लाल भाजी, कोथिंबीर, मेथी भाजी ह्या सगळ्या दिसतात. त्यासोबत हय आता आपणाक सुके मासे पण दिसतं. आता हय आपणाक पुन्हा सगळी फळं दिसतं. बघू शकता ह्यो जो रोड गेलो होतो आता मच्छी मार्केटकडे गेलो ह्या साईडचा जो रोड म्हणजे लेफ्ट साईडला जो रोड गेलो तो सिंधू बाजार वगैरे त्या साईडला गेलो. त्या साईडी आपले जे मालवणचे जे व्यापारी आहेत ते असतात. तर आपण तापण दाखवतो आता तुमका. चला दाखवते पुढे जाऊया. बघू शकता सहित आता हे पानंवाले काका पण आपणाक दिसतं. त्यासोबत त्या साईडी सगळे लेडीजचे वगैरे कपडे त्यासोबत पडदे वगैरे ह्या पण असा. तर आता पुढे दाखवतो आहे मी तुमका. बघा आता पुढे पण सगळं बाजार अशाच प्रकारे आहेत जसं आपण थंय बघलो होतो सो. आता हे आपले मालवणातलेच असत म्हणजे कांदे बटाटे वगैरे जो बिझनेस करत असतात. आपणा साईडने पण सगळा दिसता. तर आता पुढे बघा हयसर आता तुम्ही बघू शकतास की लेडीजसाठीची जी बांगडे वगैरे असतात तर असा. आता हयसर ह्यासाठी फळावाले पुन्हा बसले आहोत. तर अशा प्रकारे पूर्ण बाजार म्हणजे सोमवारच्या दिवशी खूप गजबजाट असता. बघू शकता सर आता सगळा प्लॅस्टिकचा वगैरे असा. त्यासोबत साईडला मोबाईल कवरांची वगैरे विक्रीता चालू हा. त्याच्या बाजूक आता मसाल्याचे वगैरे ह्या आहोत ते दाखवत. सोबत पुन्हा आपण हे वाटे लावलेले असत ते दिसतं आहोत. बघू शकतास ह्या अशा प्रकारे पुन्हा हे वाटे वगैरे लावलेले आहेत. थंयसर आपण इलो आपण सुरुवाती खाईनाच इलो तर आता दुसऱ्या गल्लीतनं आपण चलतो तर बघून घ्यावा. आणि पूर्ण प्रकारे म्हणजे सगळ्या साईडने अशाच प्रकारे असतं मार्केटात ग्राउंडात ते बसतात आणि प्रत्येकजण अशा प्रकारे वाटे लावून ठेवतात म्हणजे तो 20 रुपये 30 रुपयानं अशा प्रकारे तो वाटो देऊन टाकतो. बघू शकतो अशा प्रकारे सगळी माणसं जी असतात ना ती खरेदी हयसर येऊन करतात आणि पूर्ण बाजार म्हणजे आठवड्याभरासाठी जो लागतो तो बाजार प्रत्येकजण हैनाच करतात. तर बघू शकतास अशा प्रकारे हे सगळे गाडी घेऊन येतात आणि हयसर आमचा जो आपला बाजार आहे तो पूर्णपणे भरता आणि प्रत्येकजण आपापणा हवी हवी ती खरेदी करून घेता. तर बघू शकतास आता मक्याची कणसा पण आपणाक दिसली. आणि ह्या प्रकारे हयसर सगळे अशा प्रकारचे भाजी आहे फळा फुला जा का आपणाक हव्या आता सगळं हयसर अवेलेबल असता. फक्त ह्यो बाजार सोमवारचं भरता, आठवड्यातून एकदा भरणारा ह्यो बाजार आमचो आणि गणपतीच्या आधीचो असल्यामुळे आज गर्दी पण थोडीफार हा आणि आपण लवकर येलो त्याच्यामुळे ती तेवढी दिसणार नाही. नंतर अजून पण गर्दी वाढतली या. तर बघलास तुम्ही कशाप्रकारे आजचो बाजार आता. तर मी घराकडे जातलो आहे कारण दमलं आहे खूप. चला तर मित्रांनो ना नुकतोच इलो आहे बाजारात ना
गर्दी म्हणण्यासारखी अशी नाही होती, जमले साधे 2 दिवस गर्दी असतात आणि आता नुकतोच येतो आहे घराकडे. तर बघलास की कशा प्रकारचा बाजार होतो आणि कसा सगळा थंड होता आता. तर नुकतोच घराकडे इला आहे, आता फ्रेश झाले आणि मग तुमका आता भेटतं आहे. तर बघितलंस की कशा प्रकारे समोरचा आमचा बाजार असता, अशा प्रकारचा समोरचा बाजार ह्यो दर आठवड्याच्या सोमवाराक भरलो जाता. तर ह्यो मालवणचा आठवडे बाजार होतो. तर बघा अजून काय नवीन दाखव आपण तुमका भेटला तर पुढच्या व्हिडिओत नक्कीच दाखव. जर ही व्हिडिओ तुमका आवडली असा तर व्हिडिओ एक लाईक करा, कमेंट करून सांग की व्हिडिओ कसे होतात. त्यासोबत जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूक दिलेली बेल आयकॉन आहे त्याच्यावरती हिट करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमका सगळ्यात आधी मिळतील. तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहा, तोपर्यंत काळजी घ्या आणि आपण भेटतच राहूया. तोपर्यंत चॅनल मात्र सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटा एका नवीन व्हिडिओत, तोपर्यंत काळजी घ्या.